मैत्रिणींनो, आपल्याला अनेक गोष्टींची आवड असते आणि ते आपण घरबसल्या करत असतो आणि हीच आवड म्हणजे आपला एक छंद असतो जो सतत आपण जोपासत असतो. आजचा विषय ह्याचवरती आहे की आपण आपल्या छंदाला व्यवसायात कसं घेऊन येऊ शकतो. नमस्कार, मी पौर्णिमा शिरीषकर आणि झेप उद्योगिणी या व्यासपीठामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजचा जो विषय आहे त्या विषयावरती आपण वळूया आणि समजून घेऊया. मैत्रिणींनो, पहिल्यांदा आपला छंद कोणता आहे तो ओळखणं फार गरजेचं, ही पहिली स्टेप असणार आहे की आपल्याला आपली आवड नक्की कशामध्ये ती ओळखून घेणं आणि त्याचं छंदामध्ये रूपांतर करत असताना त्या गोष्टींच्या आवडीला व्यासपीठाला बाजारामध्ये काही चान्सेस आहेत का, त्याला काही वेगळी संधी आहे का, ते प्रोडक्ट्स कोणी विकत घेऊ शकतं का, जी गोष्ट आपल्याला बनवायला नेहमीच आवडते ह्याची माहिती आपल्याला घेणं फार गरजेचं आहे. आणि मग हे करत असताना आपल्याला व्यवसायाचं प्लॅन आखणं पण तितकंच महत्त्वाचं आहे, कारण जर छंद जर व्यवसायात बदलत असेल तर त्याआधी योग्य ते प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. तुमच्या व्यवसायाचं टार्गेट, उद्दिष्ट, बाजारभाव, प्रोडक्टची किंमत, वितरण व्यवस्था आणि इन्व्हेस्टमेंट या सगळ्या गोष्टींची बेरीज आपल्याला करणं फार गरजेचं आहे, माहिती गोळा करणं फार गरजेचं आहे. आणि मग जेव्हा आपला व्यवसाय तयार होतो, आपला छंद व्यवसायात येतो, तर त्यावेळेला कायदेशीर विचार करणं पण गरजेचं आहे. कारण जर एखादा व्यवसाय जर करत असाल आणि त्याआधी जर आपल्याला कळलं की हे लीगल डॉक्युमेंट्स आपल्याला घेणं गरजेचं आहे आपल्या व्यवसायासाठी, तर त्याला अधिक रूप येतं व्यवसाय वाढवण्यासाठी, वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोचण्यासाठी आणि त्या कायद्यांच्या स्वरूपात गव्हर्नमेंट स्कीमचाही बेनिफिट घेण्यासाठी. तर आपला व्यवसाय कुठल्या पद्धतीने आपण नोंदणी करू शकतो तर तेही आपल्याला समजून येतं. आता झालं व्यवसायाची नोंदणी वगैरे, पण त्याच व्यवसायाला, त्या आवडीला, त्या छंदाला ब्रँडच्या स्वरूपात घेऊन येणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण जिथे आवड असते तिथे सवड नक्कीच मिळते. आणि म्हणूनच या सवडीला जर बिझनेसमध्ये ब्रँडच्या स्वरूपात जर घेऊन आलो तर खूप मोठ्या गोष्टी होऊ शकतात. आणि म्हणून त्याच्यासाठी सोशल मीडिया, लोगो, ब्रँडिंग या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं फार गरजेचं आहे. आणि मैत्रिणींनो, आपला हा व्यवसाय ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी योग्य पर्यायाचा अंदाज घेणं फार गरजेचं आहे. पुढचा प्रवास करत असताना अनेक आपल्याला अडचणी येतील, पण योग्य वेळी जर संधी आणि माहिती हवी असेल तर नक्कीच आपलं झेप उद्योगणी हे व्यासपीठ आपल्या सगळ्यांसाठी आहे. आणि नक्कीच आवर्जून तुम्ही हक्काने या आपल्या छंदाला व्यवसायात रूपांतर करा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त वेळ मिळेल आणि आवडही मिळेल आणि व्यवसाय करण्याची संधीही मिळेल.